चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एनडीआरएफची टीम सज्ज झाली आहे. गोव्यात पुण्यातून टीम पाठवण्यात आली तर मुंबईतील टीम देखील सज्ज झाली आहे. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी मृत्यूचे प्रमाण चिंतेची बाब ठरतय. गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,11,170 नवे रुग्ण आढळले तर कोरोनामुळे 4,077 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाकडून सिंधुदुर्गला रेड अलर्ट दिला असून चक्रीवादळाचा वेग 150 ते 180 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता. भाजपकडून मराठा आरक्षण प्रश्नी समितीची स्थापना. समितीत चंद्रकांत पाटील, नारायण राणे, आशिष शेलार आणि नरेंद्र पाटील यांचा समावेश. मुंबई मॉडेल पचत नसल्याने फडणवीस खोटी माहिती पसरवतात. नवाब मलिक यांची फडणवीसांवर जोरदार टीका. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.